मेट्रो उद्घाटन कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी कान पिचक्या दिल्यात. विकास कामाबाबत आमच्यासह कोणत्याही पक्षानं राजकारण करणं योग्य नाही. स्थानिकांना सन्मान देणं अपेक्षित असल्याचंही त्यांनी म्हटलंय. शिवसेनेला श्रेय लाटण्याची सवय असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तर माझं जेवण राहणं हे सर्व कार्यकर्ते करतात आणि खर्चाला लागणारे पैसे माझ्याकडे आहेत, त्यामुळे माझी नाही तर सर्वसामान्यांची काळजी करा असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावलाय. एखादा मोठा प्रकल्प पुणे पिंपरी चिंचवडच्या करता येणार असेल तर त्या प्रकल्पाच्या मध्ये कुणीही सत्ताधाऱ्यांनी पण राजकारण आणू नये, विरोधकांनी पण राजकारण आणू नये, पण आम्हाला पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये निगडीपासून कात्रजपर्यंतच मेट्रो ही सुरू करायला आग्रह आमचा. आणि तसंच भूमिपूजन झालं पाहिजे. थोडंसं भूमिपूजन करून काही त्याचा पिंपरी चिंचवडला फायदा होणार नाही. तो निर्णय झाल्यापासून मी निवडणुकीच्या गडबडीत आहे. मी आपला जिथं जातो तिथं कार्यकर्त्याच्या घरी राहतो, त्याच्यावर तिथं काही मला पैसे खर्च करावं लागत नाही. जिथं जातो तिथं कार्यकर्ता जेवायला घातलो तिथं मला कुठली अडचण नाही. जिथं जर गेलो तर तिथं कार्यकर्त्याची मला गाडी असती, त्याच्यावर तिथं काही मला अडचण नाही. आणि जे काही थोडेफार पैसे खर्च करावे लागतात तेवढे पैसे माझ्याकडं आहेत, मला तशी काही अडचण नाही. त्याच्यामुळं तुम्ही माझी काळजी करू नका, जनतेची काळजी करा.